गुड मॉर्निंग गाइस. लास्ट टाइम अपन ALP टू फाइंड लार्जेस्ट नंबर इन एन एरे बघितलं. तो आज अपने बघायचे फाइंड ALP टू फाइंड स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम एन एरे. तो जस अपन लार्जेस्ट नंबर बघितलं होतं दोन नंबर मधून, तसंच अपन एरे मधून बघितलं आणि त्याच्यासाठी मल्टीपल जवळपास अपन किती 10 नंबर तो एरे बघितलं होता, राइट. त्याच्यातून फाइंड आउट केल्यासाठी प्रोग्राम केलं, अगोदर अल्गोरिदम नंतर फ्लोचार्ट आणि नंतर प्रोग्राम. ओके, आता आपल्याला बघायचं आहे की स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम एन ॲरे. तर आपल्याला स्मॉलेस्ट नंबर 10 नंबरचा ॲरे घेतला, आपण किती नंबरचा घेऊ शकतो हा जनरल प्रोग्राम आहे. 5 नंबर, 10 नंबर, 15 नंबर, वॉट एवर इट मे बी. तर आपण एक्झाम्पल बघूया अगोदर 10 नंबरचा ॲरे. तर त्याच्यानंतर स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तो फाइंड आउट करण्यासाठी आपण लँग्वेज बघूया, राईट. म्हणजे जर तुम्हाला लार्जेस्ट नंबर इन एन ॲरे कळला असेल तर याला कळायला जास्त वेळ लागणार. ओके, तर स्टार्ट करूयात. तर पहिलं आपण एक्झाम्पल बघूयात. तर त्याच्यासाठी मेमरी ॲड्रेस आपण म्हणजे असे 10 नंबर घेतलेले आहेत. तर पहिलं आपण काय घेऊया, D0000H म्हणजे हा एक मेमरी ॲड्रेस आहे आणि याच्यामध्ये काउंटर व्हॅल्यू म्हणजे किती नंबर आपल्याला काय करायचे, नंबर ऑफ म्हणजे ॲरे किती नंबरचा असणार आहे ती काउंट व्हॅल्यू त्याच्यामध्ये आपल्याला स्टोअर करेल. ती व्हॅल्यू स्टोअर केली सपोज 0A म्हणजे ए म्हणजे किती, इट इज द 10 म्हणजे ए हा हेक्साडेसिमल आहे. त्याचं जर आपण डेसिमल इक्वॅलंट बघायला गेलो तर 10 म्हणजे 10 नंबर असणार आहेत ॲरेमध्ये. ओके, तर पहिला नंबर असणार आहे D001 तो आहे 2F, नंतर D002 3 = 3F, नंतर D003H = F2, नंतर D004H 2C, नंतर D005 7E, नंतर D006 9F, नंतर D007H A9, नंतर D008H C8 आणि D009H DF आणि D008H FF. तर आता हे जे 10 नंबर आहेत कुठून, D001 D00A याच्यामध्ये बघायचं, फाइंड आउट करायचं आहे की याच्यातलं कंपॅरिझन करून पहिला नंबर कोणता आहे म्हणजे छोटा नंबर कोणता आहे. ओके, तर आता 2F नंतर 3F नंतर F2 नंतर 2C नंतर 7A 9F A नंतर A9 C8 DF आणि FF. तर याच्यामध्ये रिझल्टमध्ये काय, आपण रिझल्ट मग स्टोअर करतो D00BH 2C हा सगळ्यात छोटा नंबर आहे. तो कसा ते आपण नंतर प्रोग्राम करणं, कारण आपण काय करतो कम्पेअर करून. आता जरी आपण बघितलं तर हेक्साडेसिमल नंबरचे बघितलं की जे LSB bit आहे ते छोटे मोठे असो काही असो, आणि MSB bit बघा त्याच्यातलं छोटा नंबर म्हणजे आणि विथ रिफरन्स टू LSB bit छोटा आहे की मोठा आहे त्याच्यावर नंतर आपल्याला काय कळतं विच नंबर इज लार्ज ऑर स्मॉल असं कळतं. ओके, तर हा स्मॉलर नंबर आहे याच्यामध्ये 2C. तर आता आपण काय करूयात, तर आता बघूयात आपण की हां, तर आता याच्यामध्ये आपण बघूया आता अल्गोरिदम. पहिलं आता एक्झाम्पल आपण ॲरे बघितलं, नंबर घेतलं, आता एक म्हणजे याच्यामध्ये आता आपण अल्गोरिदम म्हणजे स्टेप बाय स्टेप द्यायचं. तर आता याच्यामध्ये बघा याची हेडिंग ALP टू फाइंड स्मॉलेस्ट नंबर इन एन ॲरे. याचा अल्गोरिदम आहे, पहिली स्टेप असणारी स्टार्ट, नंतर दुसरी स्टेप आहे लोड HL pair विथ मेमरी ॲड्रेस D000H. हे जे ॲड्रेस दिले आहे ते आपण काउंटर व्हॅल्यू म्हणजे स्टोअर करण्यासाठी तो ॲड्रेस दिलेला आहे. ओके, नंतर काय HL pair तो ॲड्रेस आपण लोड केलं आहे. नंतरची जी स्टेप आहे मूव द कंटेंट ऑफ HL pair इन रजिस्टर, म्हणजे जे HL pair म्हणजे D000 आपण जे व्हॅल्यू टाकणार आहे तो कशामध्ये आपण लोड केलं आहे HL pair, म्हणजे HL pair कंटेंट कशामध्ये, रजिस्टर C आपल्याला मूव करायचं, कारण ते असणारे काउंटर व्हॅल्यू म्हणजे त्याच्यामध्ये मी मेन्शन पण केलं आहे की इट इज द काउंटर व्हॅल्यू. ओके, नंतर इन्क्रीमेंट HL pair by 1, मग HL pair 1 इन्क्रीमेंट करायचं, कारण तर आता आपल्याला काय घ्यायचे जे व्हॅल्यू आहेत ॲक्च्युअली आपल्याला कम्पेअर करायचे राईट, तर त्या व्हॅल्यू घेण्यासाठी आपल्याला 1 HL pair इन्क्रीमेंट घ्यायचं. नंतर
मूव द कंटेंट ऑफ एच एल पेयर इन अक्युमुलेटर, जो पहला नंबर है अपने कंपेयर कराए तो ऐरे मधला पहला नंबर घेतला तो एच एल पेयर मध्ये घेतला, मग एच एल पेयर मधला कंटेंट अपन अक्युमुलेटर मध्ये घेतो का तर अपन ऑल, कारण ऑल अरिथमेटिक लॉजिकल ऑपरेशन शुड बी परफॉर्म इन ए एल यू एंड वन ऑफ द ऑपरेंड शुड बी प्रेजेंट इन अक्युमुलेटर, क्लियर। त्याच्यासाठी आपण एक ऑपरेंड अक्युमुलेटरमध्ये घ्यावा लागतो, म्हणजे घ्यावा लागतो। नंतर डिक्रीमेंट कंटेंट ऑफ रजिस्टर सी बाय वन, का तर आपण एक आता एच एल पेयर तर पेयरमधून अक्युमुलेटरमध्ये घेतलं म्हणजे ॲरेमधला एक नंबर घेतला, म्हणजे जे आपण ॲरे घेणार होतो कशामध्ये पहिला म्हणजे रजिस्टर सीमध्ये काउंटर व्हॅल्यू, तर त्याच्यातून आपण काय करावं लागेल एकने ते डिक्रीमेंट करावं लागेल, कारण 10 असले तर 9 होतील, कारण एक ऑलरेडी आपण अक्युमुलेटरमध्ये घेतलं आहे म्हणून, राईट राईट। मग काय डिक्रीमेंट कंटेंट ऑफ रजिस्टर सी बाय वन, दॅट इज काउंटर व्हॅल्यू। नंतर पुन्हा काय करायचं इन्क्रीमेंट एच एल पेयर बाय वन, आता दुसऱ्या नंबरसाठी हा मेमरी ॲड्रेस। मग काय नंतरची स्टेप आहे मूव द कंटेंट ऑफ एच एल पेयर इन रजिस्टर बी, क्लियर। नंतर याच्यानंतर काय असणार आहे मग म्हणजे आता काय करायचं पहिला नंबर अक्युमुलेटरमध्ये घेतला दुसरा नंबर रजिस्टर बीमध्ये घेतला म्हणजे एच एल पेयरमधलं बीमध्ये दोन नंबर आले आता कंपेअर करण्यासाठी, मग दोन नंबराचं मिनिमम दोन नंबर लागतात आपल्याला कंपेअर करायला, राईट। मग घेतलं नंतर काय कंपेअर द कंटेंट ऑफ रजिस्टर बी विथ द कंटेंट ऑफ अक्युमुलेटर, म्हणजे रजिस्टरचे जे रजिस्टर बीमधले जो कंटेंट आहे तो अक्युमुलेटरच्या कंटेंटबरोबर कंपेअर करायचं, क्लिअर। नंतर काय आता कंडिशन कंपेअर केल्यानंतर जम्प इफ कॅरी इज इक्वल टू वन देन गो टू स्टेप 12। आता याच्यामध्ये कसं असतं की पहिला नंबर घेतला आपण अक्युमुलेटरमध्ये दुसरा घेतला रजिस्टर बीमध्ये कंपेअर केलं, कंपेअर केल्यानंतर जम्प इफ कॅरी म्हणजे जर कॅरी जनरेट झाला म्हणजे ओवरफ्लो सगळं कंपॅरिझन केल्यानंतर, याचा अर्थ आपला असा होतो कॅर म्हणजे आता कंपेअर करणं म्हणजे सबट्रॅक्शन करणं आणि इन केस ऑफ सबट्रॅक्शन बोरो इज नथिंग बट कॅरी, क्लिअर काय इन केस ऑफ कंपॅरिझन सबट्रॅक्शन बोरो इज नथिंग बट कॅरी, राईट। मग ते कॅरी जनरेट झालं म्हणजे याचा अर्थ काय जो पहिला नंबर आहे तो असणार आहे मोठा आणि दुसरा सॉरी पहिला नंबर जो असणार आहे तो असणार आहे छोटा आणि दुसरा नंबर हा मोठा असू शकतो। आणि मग काय काय जम्प इफ कॅरी इज इक्वल टू वन देन गो टू स्टेप 12 म्हणजे ते जम्प करायचं, अरे ते स्टेप 12 आपण काय ते कुठं आहे ते डिक्रीमेंट द कंटेंट ऑफ रजिस्टर सी बाय वन असं, ओके। नंतरची स्टेप आहे अदरवाईज जर कॅरी जनरेट नाही झाला, राईट। अदरवाईज जर कॅरी जनरेट कॅरी म्हणजे ते बोरो जनरेट नाही झाला तर सी अदरवाईज सी वाय इज इक्वल टू 0 देन मूव द कंटेंट ऑफ रजिस्टर बी इन अक्युमुलेटर। मग काय करायचं जर कॅरी जनरेट नाही झाला तर काय करायचं ते कंटेंट ऑफ रजिस्टर बी आहे तो अक्युमुलेटरमध्ये मूव करायचं, कारण कॅरी जनरेट नाही झाला याचा अर्थ जो पहिला नंबर आहे तो मोठा आहे आणि दुसरा नंबर आहे तो छोटा आहे, म्हणजे बोरो जनरेट नाही होणार कॅरी इज नथिंग बट बोरो ऑलरेडी मी तो सांगितलं आहे। मग तो छोटा नंबर कोणता असणार आहे रजिस्टर बीमध्ये, मग तो आपण कुठे घेतो अक्युमुलेटरमध्ये, कारण आपल्याला स्मॉलर नंबर ॲरेमधून फाईंड आउट करायचं, ओके। ते झाल्यानंतर नंतर काय डिक्रीमेंट द कंटेंट ऑफ रजिस्टर सी बाय वन, कारण दोघांचं कंपॅरिझन केलं दोन नंबर घेतल्यानंतर ते काउंटर व्हॅल्यू एकने डिक्रीमेंट करायची, ते झालं। नंतर आता हे सगळं काय लूप आपल्यालाही करायचं, मग काय जम्प इफ झेड इज इक्वल टू 0 जोपर्यंत काउंटर व्हॅल्यू 0 होत नाही तोपर्यंत काय करायचं जम्पिंग करायचं, म्हणजे जम्प इफ झेड इज इक्वल टू 0 जोपर्यंत झेड म्हणजे काउंटर व्हॅल्यू 0 होत नाही तोपर्यंत, म्हणजे देन गो टू स्टेप 7 मग स्टेप 7 जम्प करायचं, म्हणजे काय पुन्हा इन्क्रीमेंट एच एल पेयर बाय वन, नंतर मूव द कंटेंट ऑफ एच एल पेयर इन रजिस्टर बी, नंतर पुन्हा कंपेअर द कंटेंट ऑफ रजिस्टर बी विथ कंटेंट ऑफ अक्युमुलेटर, नंतर जम्प इफ कॅरी इज इक्वल टू 1 देन गो टू स्टेप 12 अँड अदरवाईज कॅरी इज इक्वल टू 0 देन मूव टू द कंटेंट ऑफ रजिस्टर बी इन अक्युमुलेटर, आणि पुन्हा डिक्रीमेंट द कंटेंट ऑफ रजिस्टर सी बाय वन आणि पुन्हा जम्प, असं लूप लूप कुठपर्यंत जोपर्यंत काउंटर व्हॅल्यू म्हणजे रजिस्टर सीमधली व्हॅल्यू 0 होणार नाही तोपर्यंत, क्लिअर। नंतर नेक्स्ट काय अदरवाईज झेड इज इक्वल टू 1 देन इन्क्रीमेंट एच एल पेयर बाय 1, मग जर काउंटर व्हॅल्यू जर 0 झाली म्हणजे झेड इज इक्वल टू 1 झालं मग काय करायचं एकने जो एच एल पेयर आहे तो इन्क्रीमेंट करायचं, आणि तो एच एल पेयर इन्क्रीमेंट केल्यानंतर काय पुढं
मूव द कंटेंट ऑफ अक्युमुलेटर टू मेमरी. म्हणजेच काय असणार आहे, तो एच एल पेअर कशासाठी घेतला आहे की आपल्याला रिझल्ट स्टोअर करण्यासाठी, जो स्मॉलर नंबर आहे तो. म्हणजे काय मग काय करणार काय की कम्पेअर मग मूव द कंटेंट ऑफ अक्युमुलेटर टू मेमरी, म्हणजे अक्युमुलेटरमधला जो कंटेंट आहे तो मेमरी लोकेशनला आपल्याला स्टोअर करायचं, म्हणजे जे एच एल पेअरचं मेमरी ॲड्रेस आहे जिथं दिलेलं आहे आपण त्याच्यामध्ये स्टोअर करायचं. आणि लास्ट वन म्हणजे तो काय असणार आहे, दिस इज द स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम अन ॲरे, क्लिअर. आणि लास्ट स्टेप स्टॉप. आता आपण बघूया आता फ्लोचार्ट. तर फ्लोचार्टमध्ये बघा तर सेम स्टेप आहे. फ्लोचार्टमध्ये पहिलं काय असणार आहे, स्टार्ट. नंतर नेक्स्ट स्टेप काय, लोड एच एल पेअर विथ मेमरी ॲड्रेस डी 0000H, राईट, क्लिअर. नंतर सेम जसं आपण अल्गोरिदममध्ये लिहिलं तिथं इज हे फ्लोचार्टमध्ये पिक्टोरियलच्या फॉर्ममध्ये लिहिलं, राईट. नंतर आहे मूव द कंटेंट ऑफ एच एल पेअर इन रजिस्टर सी, दॅट इज इट इज अ काउंटर व्हॅल्यू. नंतर इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय वन, राईट, झालं. नंतर मूव द कंटेंट ऑफ एच एल पेअर इन अक्युमुलेटर पहिला नंबर घेतला. नंतर डिक्रीमेंट कंटेंट ऑफ रजिस्टर सी बाय वन, काउंटर व्हॅल्यू एकने डिक्रीज केली. नंतर इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय वन, पुन्हा एक मेमरी ॲड्रेस एकनी इन्क्रीमेंट केलं. नंतर मूव द कंटेंट ऑफ एच एल पेअर इन रजिस्टर बी, दुसरा नंबर घेतला रजिस्टर बीमध्ये. नंतर दोघांचं कम्पेअर केलं, म्हणजे काय, कम्पेअर द कंटेंट ऑफ रजिस्टर बी विथ द कंटेंट ऑफ अक्युमुलेटर, क्लिअर. नंतर काय केलं, कंडिशन जम्प इफ कॅरी इज इक्वल टू वन देन, म्हणजे जर कॅरी जनरेट झाला तर काय करायचं, एस एस कुठं डिक्रीमेंट द कंटेंट ऑफ रजिस्टर सी बाय वनला जायचं. नंतर जर नो कॅरी जर जनरेट नाही झालं तर काय करायचं, मूव द कंटेंट ऑफ रजिस्टर सी इन अक्युमुलेटर, क्लिअर. तर आता काय करायचं नंतर, त्याच्यानंतरची स्टेप आहे डिक्रीमेंट कंटेंट ऑफ रजिस्टर सी बाय वन. नंतर काय, आपलं हे पेज संपलेलं आहे आपल्या कशाचं, आपल्या नोटबुकचं. तर त्याच्यासाठी आपण कंटिन्युएशनसाठी सिम्बॉल दिले, त्याला नोटेशन ए दिलं आहे, बरोबर. मग तो कंटिन्युएशन सिम्बॉलसाठी पुढं आपण येऊयात. नंतर आहे ए कंटिन्यू केलं आणि नंतर कनेक्टर सिम्बॉल दिला. नंतर कंडिशन कोणती, जम्प इफ झेड इज इक्वल टू झिरो, अशी कंडिशन दिली, म्हणजे ते लूप आपल्याला कम्प्लीट करण्यासाठी, जोपर्यंत काउंटर व्हॅल्यू झिरो होत नाही तोपर्यंत. नंतर तर कंडिशन जर एस असेल झेड इज इक्वल टू झिरो, जम्प इफ झेड इज इक्वल टू झिरो, राईट. नंतर मग झेडची व्हॅल्यू जर झिरो होत नाही तोपर्यंत काय करा, एस एस जर झालं, सॉरी जम्प इफ नॉट झिरो, जम्प इफ झेड इज इक्वल टू झिरो, म्हणजे काय, जम्प इफ नॉट झिरो, मग एस जर असेल तर गो टू, म्हणजे ते आता कंटिन्युएशनमध्ये बी दिलं आहे तर मग ते बी कुठं आहे, आपण इकडं बी आलो तर बी जाते ते कुठं, जे इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय वन आहे स्टेप सातवी स्टेप त्याच्यावर, म्हणजे तिथून मग पुन्हा प्रोसेस तो लूपमध्ये येतो, राईट. नंतर जर नो असेल तर नोला काय असणार आहे, मग इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय वन. नंतर पुन्हा मग ती इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय वन हा जो मेमरी ॲड्रेस आहे तो, जो स्मॉलर नंबर आहे जो रिझल्ट आहे तो स्टोअर करण्यासाठी असणार आहे तो लोकेशन, राईट. नंतर मूव द कंटेंट ऑफ अक्युमुलेटर टू मेमरी लोकेशन, ओके, म्हणजे स्टोअर द स्मॉलेस्ट नंबर. आणि नंतरची स्टेप आहे स्टॉप, राईट. आता आपल्याला बघूया, म्हणजे आता काय केलं आपण, हे झालं म्हणजे अगोदर अल्गोरिदम, नंतर फ्लोचार्ट. हे तर आपण डेटा वगैरे घेतलेला आहे, तेव्हा आपण पुन्हा आपण कशामध्ये जेव्हा आपलं प्रोग्राम पूर्ण होईल तेव्हाही आपण पुन्हा डिस्कस करूयात, ओके. तर आता प्रोग्रॅमकडे वळूयात आपण, मेन प्रोग्रॅमकडे. तर याच्यामध्ये आहे की पहिला लिहायचं आहे मेमरी ॲड्रेस, नंतर मशीन कोड, नंतर लेबल, नंतर न्यूमोनिक्स, नंतर ऑपरँड, नंतर कमेंट, क्लिअर. आता आपण पहिलं एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस घेऊया, C000H, राईट. पहिली इन्स्ट्रक्शन असणार आहे LXI H D000H, म्हणजे काय, लोड द एच एल पेअर विथ मेमरी लोकेशन D000H, राईट. ते झाल्यानंतर आता हे जे आहे LXI H, इट इज अ 3-byte इन्स्ट्रक्शन. मग LXI Hचा अपकोड आहे 221 आहे. नंतर लोअर बाईट जो ॲड्रेस आहे तो आहे 00. नंतर आहे, नंतर काय की नंतरचा हायर ॲड्रेस आहे D0, ओके, 3-byte इन्स्ट्रक्शन. म्हणून याला 3 मेमरी ॲड्रेस लागतील, एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस साठी C000, नंतर C001, नंतर C002. नंतर नेक्स्ट ॲड्रेस आहे बघा
नंतर नेक्स्ट ऍड्रेस आहे C003H आणि नंतरची इंस्ट्रक्शन आहे मूव CM म्हणजे कंटेंट ऑफ एच एल पेअर मेमरी लोकेशन म्हणजे कंटेंट ऑफ मेमरी ट्रान्सफर टू रजिस्टर सी म्हणजे काय मूव द कंटेंट ऑफ एच एल पेअर इन रजिस्टर सी म्हणजे हे काय काउंटर व्हॅल्यू जी आहे ते रजिस्टर सीमध्ये आपण पाठवतो राईट. नंतर आहे आणि ही जी आहे ही इट इज द ओनली वन बाईट इंस्ट्रक्शन मग याचा जो ऑपकोड आहे तो आहे 4E याला एकच मेमरी ॲड्रेस लागणार. नेक्स्ट इंस्ट्रक्शन आहे C0 त्याचा जो एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे तो आहे C004H आणि नेक्स्ट इंस्ट्रक्शन आहे INXH दॅट इज इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय 1 मग एकने इन्क्रीमेंट करायचं एच एल पेअर आणि त्याचा जो ऑपकोड आहे तो आहे 23 आणि नेक्स्ट मेमरी ॲड्रेस इज C005H आणि नेक्स्ट इंस्ट्रक्शन इज MOV AM. आता पहिला जो पहिला आपण काय घेतला पहिला जो ॲड्रेस घेतला तो काउंटर व्हॅल्यूसाठी घेतला दुसरा जो आहे तो म्हणजे पहिला आपल्या पहिल्या नंबरसाठी घेतला इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय 1 करून नंतर त्या मेमरीमधला जो ॲड्रेस आहे तो आपल्याला ॲक्युम्युलेटरमध्ये काय करायचं ट्रान्सफर करायचं म्हणून इन्स्ट्रक्शन आहे MOV AM म्हणजे काय मूव द कंटेंट ऑफ एच एल पेअर इन ॲक्युम्युलेटर. क्लिअर. याचा जो ऑपकोड आहे तो आहे 7. नंतरची इट इज ओनली वन बाईट इंस्ट्रक्शन. आता याच्यामध्ये MOV CM INXH आणि MOV AM इट इज दीज आर द ओनली वन बाईट इंस्ट्रक्शन राईट. ते एकच मेमरी लोकेशन लागणार या तीन. नंतर नेक्स्ट आहे C006H मग C006H नेक्स्ट इंस्ट्रक्शन DCRC दॅट इज नेक्स्ट इंस्ट्रक्शन DCRC म्हणजे डिक्रीमेंट द कंटेंट ऑफ रजिस्टर C/1 कारण पहिला नंबर आपण काय घेतलं पहिला नंबर घेतला ॲक्युम्युलेटरमध्ये राईट म्हणजे तर त्याच्यानंतर ती काउंटर व्हॅल्यू एकने डिक्रीज करावं लागेल डिक्रीमेंट करावं लागेल म्हणून डिक्रीमेंट कंटेंट ऑफ रजिस्टर C/1 मग त्याचा जो ऑपकोड आहे तो आहे 0D आणि त्याचा एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस C006H इट इज ऑल्सो वन बाय इंस्ट्रक्शन. नंतर आहे नेक्स्ट मेमरी ॲड्रेस C007H आणि नंतरची इन्स्ट्रक्शन आहे INXH दॅट इज इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय 1 आणि याचा जो ऑपकोड आहे तो आहे 23 आणि इथं जे लेबल आहे तो लेबल दिले बॅकला कारण बॅक असं कंडिशनला दिलेलं आहे तर ते आपण बघूयात की कुठून आलं आहे ते. क्लिअर. कारण ती जम्पिंग झालं आहे ना. हां तर त्याच्यानंतरची नेक्स्ट इंस्ट्रक्शन आहे सॉरी नेक्स्ट मेमरी ॲड्रेस आहे C008H आणि नेक्स्ट इंस्ट्रक्शन आहे MOV BM म्हणजे कंटेंट ऑफ त्याचं कमेंट जे आहे कंटेंट ऑफ एच एल पेअर मूव द कंटेंट ऑफ एच एल पेअर इन रजिस्टर बी हा जो आहे हा असणार आहे दुसरा नंबर पहिला नंबर ॲक्युम्युलेटरमध्ये आणि दुसरा नंबर मेमरीमधनं दुसऱ्या मेमरी लोकेशनमधनं म्हणजे एच एल पेअरच्या मेमरी लोकेशनमधनं रजिस्टर बीमध्ये याचा जो ऑपकोड आहे तो आहे 46 ओके इट इज ऑल्सो वन बाय इंस्ट्रक्शन. आता हे दोन नंबर झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल कम्पॅरिझन करावं लागेल त्याच्यासाठी इंस्ट्रक्शन आणि आहे खाली आणि नंतर त्याचा जो एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे तो आहे C009H. क्लिअर. आणि इन्स्ट्रक्शन आहे CMPB म्हणजेच काय कम्पेअर द कंटेंट ऑफ रजिस्टर बी विथ कंटेंट ऑफ ॲक्युम्युलेटर आणि याचा जो अपकोड आहे तो आहे B8 आणि इट इज ऑल्सो ओनली वन बाईट इंस्ट्रक्शन. आता याच्यानंतरची नेक्स्ट इन्स्ट्रक्शनसाठी एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे C00AH राईट आणि नंतर आपण काय केलं JC दॅट इज जम्प इफ कॅरी जर कॅरी जनरेट झाला तर त्याच्यासाठी आपल्याला जम्प करायचं आणि त्याला आपण काय केलं ऑपरँडमध्ये येतं लेबल दिलं नेक्स्ट मग ते नेक्स्ट कुठं जम्प होतं ते डिक्रीमेंट सीला जम्प होतं खाली हे बघायचं. नंतर काय याचा अर्थ जम्प इफ कॅरी इज इक्वल टू 1 अदरवाईज म्हणजे जम्प इफ कॅरी इज इक्वल टू 1 ओके मग ही इट इज अ 3-byte इंस्ट्रक्शन. मग DA हा जो आहे तो ऑपकोड आहे JC साठी नेक्स्टसाठी नंतर आता ते कुठं जम्प करतं तर जम्पचा जो एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे तो मेमरी ॲड्रेस तिथे द्यावा लागतो कारण इट इज अ 3-byte इंस्ट्रक्शन. मग कुठे जम्प केलं बघा ते आहे ते केलं DCRCला तर एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे C00E मग त्याचं लोअर बाईट ॲड्रेस काय 0E म्हणून 0E पहिल्यांदा लिहिलं नंतर C0 म्हणून C0 लिहिलं. क्लिअर. आता याच्यानंतर इट इज अ 3-byte इंस्ट्रक्शन म्हणजे 3 मेमरी ॲड्रेस लागतात कोणकोणते C00A नंतर C00B C00C नंतर नेक्स्ट मेमरी ॲड्रेस असणार आहे C00DH मग ते नेक्स्ट इंस्ट्रक्शन आहे मूव
मूव ए बी म्हणजे जर कॅरी जनरेट नाही झाला तर त्याच्यासाठी कंडिशन म्हणजे त्याच्यासाठी नेक्स्ट स्टेप आहे ही म्हणजे काय अदरवाईज कॅरी इज इक्वल टू झिरो देन मूव द कंटेंट ऑफ रजिस्टर बी इन ॲक्युमुलेटर ओके मग ॲक्युमुलेटरमध्ये कंटेंट बीमधले कंटेंट ॲक्युमुलेटर एमध्ये टाकायचे राईट नंतर रजिस्टर बीमधले कंटेंट ॲक्युमुलेटरमध्ये टाकायचे नंतर त्याचा जो अपकोड आहे तो आहे 78 इट इज ऑल्सो 1 byte इन्स्ट्रक्शन आता याच्यानंतर आहे नेक्स्ट मेमरी ॲड्रेस C00EH आणि नंतरची इन्स्ट्रक्शन आहे DCRC म्हणजे डिक्रिमेंट रजिस्टर सी म्हणजे काय याचा तो कमेंट आहे डिक्रिमेंट कंटेंट ऑफ रजिस्टर सी बाय 1 म्हणजे आता कम्पेअर केल्यानंतर कॅरी जनरेट हो ना हो त्याच्यासाठी आपण ते सगळं कम्पेअर करून जर छोटा असेल पहिला नंबर तर कॅरी जनरेट होणार जर मोठा असेल तर कॅरी जनरेट नाही होणार मग मोठा असलं जर ॲक्युमुलेटरमधला कंटेंट याचा अर्थ काय बीमधला कंटेंट रजिस्टर बीमधला कंटेंट हा छोटा असेल मग त्याच्यासाठी तो ॲक्युमुलेटरमध्ये मूव करतो आणि नंतर म्हणून ते दोन नंबरचं कम्पॅरिझन झाल्यानंतर आपण काय केलं काउंटर व्हॅल्यू येते एकने डिक्रिमेंट केलं म्हणजे दॅट इज DCRC डिक्रिमेंट द कंटेंट ऑफ रजिस्टर सी बाय 1 ओके नंतर जे आपण JC आलं होतं लेबल नेक्स्ट तर ते नेक्स्ट आपण DCRला लेबलमध्ये लावलं राईट म्हणजे त्याचा एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस ॲज बिफोर टोल्ड बिफोर आपण वर दिलेला आहे OE आणि CO क्लिअर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे नेक्स्ट मेमरी ॲड्रेस DCR इज ऑल्सो 1 byte इन्स्ट्रक्शन आता याच्यानंतर नेक्स्ट मेमरी ॲड्रेस आहे एक्सटर्नल C00FH मग आता नंतरची इन्स्ट्रक्शन आहे JNZ दॅट इज जम्प इफ नॉट झिरो आणि त्याला लेबल दिलं बॅक मग याचाच अर्थ काय जम्प इफ झेड इज इक्वल टू झिरो दर नॉट झिरो कारण तो लूप फिरवायचा आपल्याला जोपर्यंत काउंटर व्हॅल्यू झिरो होत नाही तोपर्यंत मग तो बॅक कुठे दिला आहे आपण डायरेक्ट INXH म्हणजे INXHला राईट मग त्याचा जो एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे तो आहे C007H मग तो मेमरी ॲड्रेस जिथं आपण झेड इन्स्ट्रक्शन JNZ घेतले तिथं आपल्याला काय करावं लागेल तिथं द्यावं लागेल एक्सटर्नल म्हणजे कारण JNZ इज अ 3 byte इन्स्ट्रक्शन मग JNZ जो आहे त्याचा जो अपकोड आहे तो आहे C2 नंतर 07 आणि C0 हा जो आहे तो INX जिथं आपण जम्प केलं आहे लेवलला ती त्याचा जो एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे तो आहे म्हणजे C007 नंतर 07 हे लोअर बाईट ॲड्रेस आणि C0 हायर बाईट ॲड्रेस क्लिअर ओके देन नंतर इट इज अ 3 byte इन्स्ट्रक्शन मग याला काय लागणार 3 मेमरी ॲड्रेस कोणकोणते C00F नंतर C010 नंतर C011 नंतर नेक्स्ट मेमरी ॲड्रेस असणार आहे C012 मग C012 असल्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे INXH क्लिअर INXH आहे नंतर INXH म्हणजेच काय याचाच काय म्हणजे अदरवाईज म्हणजे जम्प इफ नॉट झिरो जर जम्प इफ झिरो झालं तर काय अदरवाईज म्हणजे अदरवाईज झेड इज इक्वल टू 1 देन इन्क्रीमेंट HL पेअर बाय 1 म्हणजे जर तशी कंडिशन म्हणजे सगळे जर व्हॅल्यू काउंटर व्हॅल्यू झिरो झाल्या काय करायचं इन्क्रीमेंट HL पेअर बाय 1 म्हणजे HL पेअरचं जो ॲड्रेस आहे तो एकने इन्क्रीमेंट करायचं क्लिअर नेक्स्ट आता इट इज ओनली 1 byte इन्स्ट्रक्शन 1 byte इन्स्ट्रक्शन आहे आणि आता जो अपकोड आहे तो काय आहे 23 नंतरची नेक्स्ट मेमरी ॲड्रेस आहे एक्सटर्नला C013H नंतरची नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे MOVMA कारण नंतर काय आपण रिझल्ट स्टोअर करतो राईट रिझल्ट स्टोअर का तर स्मॉलर नंबर सगळ्या स्टेप झाल्यानंतर आपल्याला स्मॉलर नंबर कशात आहे तो ॲक्युमुलेटरमध्ये रिझल्ट घेऊन आपल्याला काय करावं लागतं मेमरी ॲड्रेसला कारण फायनली आपण काय करू शकतो की तो मेमरी ॲड्रेस आपण स्टोअर नाही करू शकतो क्लिअर मग हे झालं म्हणजे फायनली जो रिझल्ट आहे तो ॲक्युमुलेटरमध्ये जास्त वेळ आपण स्टोअर करून नाही ठेवू शकत क्लिअर मग ते झाल्यानंतर आपण एक्सटर्नल मेमरीला म्हणजे एक मेमरी ॲड्रेसला स्टोअर करतो म्हणून आपण ते INXHने इन्क्रीमेंट केलं ते मेमरी ॲड्रेस दिलं मग ॲक्युमुलेटरचा कंटेंट मेमरी ॲड्रेसला ट्रान्सफर केलं म्हणजेच काय MOVMA राईट म्हणजेच काय मूव द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर टू मेमरी लोकेशन आणि नंतर इट इज ऑल्सो 1 byte इन्स्ट्रक्शन नेक्स्ट मेमरी ॲड्रेस आहे C014H आणि नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे ऑल्ट आणि याचा अर्थ आहे टू स्टॉप आणि याचा अपकोड आहे 76 क्लिअर म्हणजेच काय आता हे सगळा जो प्रोग्राम आहे तो आहे
स्मॉलेस्ट नंबर फाइंड द स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम एन एरे. ओके आता ह्याच्यामध्ये आपण डेटा लिहितो. तर आय टोल्ड बिफोर म्हणजे ते एक्झाम्पल सांगताना मी सांगितलं. तर ह्याच्यामध्ये आता डेटा बघूया आपण. डी 0 0 0 H ह्याच्यामध्ये काउंटर व्हॅल्यू असणार आहे 0 1. आपण किती पण ठेवू शकतो. आता इथं 10 ठेवलं 0 1, तर 0 5 असतं तर 5 पर्यंत हे काउंट करणार, राईट. मग 5 व्हॅल्यू द्यावं लागतं. नंतर आहे D001 डेटा आहे 2F, नंतर D003 आहे 3F, नंतर D001 आहे 2F, नंतर D002 3F, नंतर D003 F2, नंतर D004 2C, नंतर D005 7E, नंतर D006 9F, नंतर D007 A9, नंतर D008 C8, नंतर D009 DF, नंतर D00A FF आणि रिझल्ट मग बघा. सगळ्या कंपॅरिझन केल्यानंतर काय करायचं, जो रिझल्ट आहे तो स्टोअर होतो नेक्स्ट मेमरी लोकेशनसाठी D00B 2C. कम्पेअर केलं की आपल्याला कळून देईल. कळलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग आर माय पॉईंट? म्हणजे सगळ्यांना कळलं ना हे कसं करणार, द स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम टू नंबर तुम्हाला कळले असेल, राईट. किंवा लार्जेस्ट नंबर फ्रॉम टू नंबर कळलं असेल. ते एक एक बीटसाठी फक्त आहे, ते एकदम सोपं आहे. पण आता याच्या अगोदर आपण बघितलं लार्जेस्ट नंबर फ्रॉम एन अरे ते कळलं असेल ना, तर हा स्मॉलेस्ट नंबर 100% करा. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, वर्कआउट करावं लागेल, नोटबुकवर बघावं लागेल एकदा, आणि काही क्युरी असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, तर आजच्या पुरतं इनफ आहे. तर एवढं तुम्ही काय करा, स्टडी करा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट प्रोग्राम बघू. ओके ओके.